नमस्कार, मी प्रवणा शिरपूरकर, नवराष्ट्रच्या टॉप व्हे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। बघूयात आजच्या काही ठळक घडामोडी। ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा निधन झालाय। वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीवर गेल्या 5 दशकांहून अधिक काळ त्यांनी अधिराज्य गाजवले। इस्रोने आज ऐतिहासिक कामगिरी करत ओशन सॅट 3 या उपग्रहाचं आज यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं। यासोबतच 8 नॅनो उपग्रहांचंही प्रक्षेपण करण्यात आलं। PSLV-XL या रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आलं। गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार आणि खासदारांसह गुवाहाटीला पोहोचले। तिथे त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आणि पूजन केलं। महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी बाबा रामदेव यांच्या विरोधात आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यासोबतच शिवसेनेचे उपनेता नीलम गोऱ्हे यांनीही बाबा रामदेव यांच्या वक्तव्याचा निषेध केला। सोलापुरात आज गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत चांगलाच लढा झाला। पत्रकार परिषद सुरू असताना संभाजी ब्रिगेडकडून त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली। गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केल्यामुळे काही संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला। राज्य टॉप वे बुलेटिन मध्ये इतकंच। ताज्या घडामोडींसाठी भेट द्या नवराष्ट्र.com ला।